आमच्या हिंगळे मॅडम, यांचा आज निरोप समारंभ आपण या व्यासपीठावर घेत आहोत. त्या बद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे. मी चौथी या शाळेत आली होती, तरी सुद्धा फक्त 2 वर्षातच मला त्यांचा सहवास खूप चांगला लाभला. मॅडम प्रत्येकाला अगदी मोकळेपणाने बोलण्याची संधी देत असत, त्यामुळे त्या आमच्या शिक्षिका आहेत तसे मला कधी सुद्धा वाटले नाही. जशी एखादी मैत्रीण असावी असा सहवास आम्हाला त्यांच्यासोबत लाभला. मॅडमांच्या आधीपासूनच कला आणि स्पर्धा परीक्षा यावर खूप लक्ष होते. त्यांचा आवडता छंद म्हणजे कविता लेखन. त्यांच्या कविता एकदा वाचल्या म्हणजे खूपच वाच वाटत असत. पण त्यांचा हा आवडता छंद त्यांनी आमच्यासाठी 1 वर्ष दूर ठेवला, कारण आमची 5वी स्कॉलरशिप परीक्षा होती. त्यासाठी मॅडमनी खूप कष्ट घेतले. आमचे वेगवेगळ्या प्रकाशनाचे प्रश्नासाठी मागून सराव घेतला, आणि एखादा जर प्रश्न सुटत नसेल तर अगदी मुळापर्यंत जाऊन तो आम्हाला त्या समजावून सांगत, त्यामुळे आम्हाला त्यात सुद्धा अडचण आली नाही. खरं तर मी माझे जे राज्यात नाव आले आहे मी कमवले आहे ते इंग्रजी मॅडममुळेच कमवले आहे. मी माझ्या यशाचे सर्व श्रेय इंग्रजी मॅडमला देते व माझे माझे विजय संपवते. जाता जाता मी एवढेच म्हणेन की निरोप द्यायचा कोणी, निरोप घ्यायचा कोणी, शेवटी आपण सारे निरोपाचे झाले.